आता अभिमानाने बोला माझा सोलापूर न्यूज चॅनेल। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा प्रशासनाच्या एकूण कामकाजाचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले होते। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी सोलापूर शहर जिल्ह्याचा दौरा केला, त्यामुळे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी शेकडो नागरिकांची शासकीय विश्रामगृहावर गर्दी झाली होती। अशा गर्दीत ही पालकमंत्र्यांनी जसा वेळ मिळेल तसे सर्वांचे निवेदन स्वीकारले। निवेदन स्वीकारताना काहींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। शासकीय विश्रामगृहावर नागरिकांचे निवेदन घेतल्यानंतर दुपारी 4:30 सुमारास त्यांनी नियोजन भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली। दिवसभरात घेतलेल्या बैठका, कामांचा आढावा याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत देताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा प्रशासनाच्या एकूण कामाचे त्यांनी नकळत कौतुकही केले। ते म्हणाले, आज दिवसभरात मला शेकडो निवेदनं प्राप्त झाली, मात्र सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत आमचे क्षेत्र राहिले, पंचनामा झाला नाही, नुकसान भरपाई देण्याप्रकरणी एकही निवेदन आलं नाही, हे विशेष असल्याचा उल्लेख करताना जिल्हा प्रशासनानं या विषयात चांगले काम केले आहे, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत देण्यात सरकार यशस्वी होत आहे, राज्यामध्ये साधारण 4,000 कोटींची अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले। वेळेत आले नाही, आमचं कार्यक्षेत्र सुटलं, आमचं गाव राहून गेलं, या तक्रारी फार आहे सातत्याने, त्याच्यावर आम्ही आता नियंत्रण ठेवतोय। नियमितपणे महसूल यंत्रणेशी आमची चर्चा सुरू आहे, त्यामुळे मला वाटतं त्याचा परिणाम आहे की ही शासनाची भूमिका आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना 100% त्याच्यामध्ये झालेल्या त्याच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याला भरपाई देण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आहे। साधारण माझ्या माहितीप्रमाणे आकडे कमी जास्त होतील, पण 4,000 कोटीच्या मदत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना देण्याच्याकरता सरकार अतिशय सकारात्मक आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।